सरांचा आणि अशोक गावित्रे सरांचा पुष्प देऊन मी भूषण निकम सरांना विनंती करतो, त्यांनी पुष्प देऊन सत्कार करायचा. या मूवीचे निर्माते आहेत. आणि त्यात खूप सुंदर एक गाणं पण आहे पूर्णाची पोळी म्हणून, आणि 10 फेब्रुवारीला सर्वांनी हा चित्रपट आपल्या सिनेमागृहात जाऊन बघायचा आहे. आणि मी भूषण निकम सरांना विनंती करतो, त्यांनी 2 शब्द याच्या बोलायचे. धन्यवाद मित्रांना. 2 मिनिटं शांत राहा. निष्काम या शब्दाचा अर्थ आपल्याला जोपर्यंत पिक्चर पाहत नाही तोपर्यंत लक्षात येणार नाही. आणि कदाचित आज जे या तुम्हाला निष्काम द्यावं लागेल का, तर आज सुद्धा जे आपले मुख्य कलाकार आले ते देखील निष्काम काय आहे ते सांगणार नाही फारसं, कारण ते आपल्याला तिथं बघावं लागणार आहे, तेव्हाच आपल्याला या पिक्चरची माहिती कळेल. आज या ठिकाणी निष्काम चित्रपटाचे दिग्दर्शक प्रीतमजी पाटील, प्रथमेश परब हे अभिनेते आहेत, आणि मेघा शिंदे अभिनेत्री, अहमद देशमुख, उमेश मोहळकर आणि अशोक गावित्रे हे सर्व टीम या ठिकाणी उपस्थित झाली आहे. मी त्यांचे केकेवा कृषी महाविद्यालय आणि अॅग्रोकेअर कृषीमांची जी आपली संस्था आहे यांच्या वतीने स्वागत करतो सर तुमचं. खरं तर चित्रपट सृष्टीमध्ये आता फॅमिली चित्रपट पाहण्यासाठी मराठी चित्रपट हा खरं तर खूप चांगला वाटतो, कारण बऱ्याच वेळा हिंदी चित्रपटांमध्ये काही लिमिटेशन येतात, काही गोष्टी समजत नाहीत, परंतु आपले जे मराठी अभिनेते आहेत ते खूप छान अभिनय करतात, ते काय करतात. आणि सगळ्यात महत्वाचं प्रथमेश यांचं जे काही नाव आहे हे आमच्या बऱ्याचशा युवा वर्गाला माहिती नाही, दगडू म्हणूनच आम्ही ओळखतो, कारण टाइमपास 2, पालक या अशा अनेक मराठी चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी त्यांचा अभिनय सादर केलेला आहे आणि आपल्या सर्वांना तो आवडलेला आहे. मी या सर्व टीमचं स्वागत करेल आणि जे काही चित्रपट आहे त्यासाठी शुभेच्छा देईल. हा चित्रपट आपण सर्वांनी 10 फेब्रुवारीला ज्यावेळेस रिलीज होईल त्यावेळेस बघावा. ते चित्रपटाबद्दलची काय माहिती आहे किंवा त्याबद्दलचे जे काही गोष्टी आहेत ते आपल्याला त्यांच्या माध्यमातून माहिती होईलच. मी त्यांचं स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद.